सुटाबुटात आलेल्या चोराने लग्न समारंभातून लांबवले 30 तोळे सोना. नातेवाईकांच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगावमधील एका महिलेचे सुमारे 30 तोळे सोने अवघ्या 2 सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. ही घटना सोमवारी शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी घडली. दरम्यान याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. चोरट्यांनी पाळत ठेवून हे कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मावस भावाचा स्वागत समारंभ काल सोमवारी कोल्हापुरातील शिरोली नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी केतन, नंदेश्वन, आई मीना व अन्य कुटुंबीय आले होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभात या कुटुंबाला फोटो काढण्यासाठी बोलावल्यानंतर केतन यांच्या आई मीना यांनी त्यांच्या पायाजवळ पर्स ठेवली आणि फोटो क्लिक व्हायच्या आतच अवघ्या 2 सेकंदात ही पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. फोटो काढून येताच हा प्रकार नंदेश्वन यांच्या ध्यानात आला. यानंतर सर्वांनी शोधाशोध केली पण उपयोग झाला नाही. या पर्समध्ये सुमारे 40 तोळे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल होता. दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आणि नातेवाईकांनी कार्यालयातील CCTV कॅमेरामधून संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता CCTV मध्ये सदर चोरटा हा सुटबुटामध्ये येऊन चोरी करून गेल्याचं निदर्शनास येत आहे. या चोरीची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. दिनांक 18/12/23 मुस्कान लॉन येथे केतन वीरेंद्र नंदेश्वन यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं. त्या लग्नाकरता ती त्यांची आईसह त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते. संध्याकाळी 8 वाजेची सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना वयवर्ष 65 ह्या त्यांच्या पर्स होती. त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन ते फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला. त्यानंतर त्याच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाही आहे. मग तुम्ही शोध केला. त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेरे पण आहेत त्याच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक 18 ते 25 वर्षे वयाचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे, लग्नाचे कपडे घातलेले आहेत, असा त्यांच्या पाठीमागून येऊन ती पर्स घेऊन त्यांनी त्यांना कोटात झाकून ती पर्स घेऊन गेलेलं दिसलेलं आहे. आणि त्याच्या पाठोपाठच इतर 3 लोक हे लगबगीने त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत. एकंदरीत त्याच्यावरून असं दिसते की ह्या तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले 3 लोक ह्यांनी तिथे वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे. त्या पर्समध्ये एकूण 15,80,000 रुपयाचे सर्वसाधारणपणे 30 तोळ्याचे वेगवेगळे सोन्याचे दागिने होते. त्यांचा फोटो आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे. लोकनायक न्यूज़.